महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुष्काळाच्या मदतीसाठी केंद्राकडे गेले आणि हात हलवत परत आले, परंतु पंतप्रधानांनी साधी मुंडीही हलवली नाही, अशी लक्षवेधी टीका भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटना आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारांचे वितरण गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार, ज्येष्ठ समाजसेवक भगवानराव सकट, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव आणि ज्येष्ठ समाजसेवक प्रेम अडवाणी यांचाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत वैयूजी महाराज, आयोजक राज्यमंत्री दिलीप कांबळे, सुनील कांबळे, अनिल शिरोळे, MD शेवाळे, योगेश गोगावले आदी उपस्थित होते. मुंडे म्हणाले, राज्यात पेरण्या झालेल्या नाहीत, यामुळे पावसाकडे आणि सरकारकडे डोळे लावून बसलो असून कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे. मुख्यमंत्री दुष्काळाच्या मदतीसाठी केंद्राकडे हात हलवत गेले आणि हात हलवतच परत आले, परंतु पंतप्रधानांनी साधी मुंडीही हलवली नाही. महाराष्ट्राला पावसाची गरज असून सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दुष्काळाच्या मदतीसाठी केंद्राकडे हात हलवत गेले आणि तसेच परत आले, परंतु पंतप्रधानांनी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. महाराष्ट्रात पाणीबळी होईल की काय अशी भीतीही मुंडे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात चांगल्या गोष्टी आणण्याचा दुष्काळ आहे. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी दक्षिण उत्तरेच्या नद्या जोडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे महाराष्ट्राला पाणी मिळाले असते. राजकीय पुढाऱ्यांनी ही योजना सफल होऊ दिली नाही असेही मुंडे म्हणाले. पुरस्काराला उत्तर देताना उज्ज्वल निकम यांनी सांगितले, प्रत्येक खटला मला वेगळेपणा शिकवत गेला. पुरस्काराने बुलबर मास चढल्यासारखे वाटत आहे. अन्याय आणि पीडितांना न्याय मिळवण्यासाठी मी जेव्हा लढत असतो तेव्हा माझ्यासमोर अण्णाभाऊ साठे यांची मूर्ती उभी राहते. सामाजिक न्यायामुळेच समाज पुढे जाणार आहे, यासाठी मनाची श्रीमंती वाढवण्याची गरज आहे. जगाच्या न्यायालयात अजमल कसाबचा खटला सर्वात वेगाने चालणारा खटला आहे. तुमच्या मनातील निकाल माझ्या मनात देखील असल्याचे निकम यांनी सांगितले. जातीचे निर्माण माणसांनी स्वतःच्या सोयीसाठी केले असून जातीला संपवण्यासाठी महापुरुषांनी जन्म घेतला. जातीच्या चौकटीत महापुरुषांना बांधून ठेवू नका असे आवाहन भय्यूजी महाराज यांनी यावेळी केले.